आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत देशामध्ये दुसऱ्यांदा एक हाती सत्ता काबीज केली आहे. सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, चिकोडी या चारही मतदारसंघात भाजप सेना युतीने घवघवीत यश प्राप्त केलं आहे. सांगलीत अपेक्षेप्रमाणे खासदार संजय काका पाटील निवडून आले असले तरी या ठिकाणी प्रचारादरम्यान मोठी चुरस झाली होती, पण संजय काकांनी भाजपाचे कमळ फुलवलेच. कोल्हापूर, हातकणंगले, चिकोडी मतदारसंघातील निकाल मात्र धक्कादायक होते. दोन वेळा खासदारकी जिंकलेले कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी पराभूत करून कोल्हापुरात शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. तर हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टींचा वचक असताना आणि अनेक नेत्यांना सत्ताधाऱ्यांना जेरीस आणून जाब विचारण्याचा खासदार शेट्टू यांना अगदी नवख्या युवा उमेदवार धरिशील माने यांनी धोबी पछाड केली आहे. माने परिवार तसे पाहिले तर राष्ट्रवादी पक्षातील लोकसभेपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी आघाडीची युती झाली. मग हातकणंगले मतदारसंघाची उमेदवारी खासदार राजू शेट्टींना मिळणार म्हटल्यावर माने कुटुंबियांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने धैर्यशील मानेवर तितकाच विश्वास दाखवून मानेना उमेदवारी दिली. धैर्यशील मानेने राजू शेट्टींच्या गतकाळात झालेल्या चुकांवर नजर ठेवून त्याचा फायदा घेत खासदार शेट्टींवर विजय मिळविला. यात खास करून इचलकरंजी पाणी योजनेचा विषय प्रामुख्याने येतो. याच विषयावर खासदार राजू शेट्टीच्या विरोधात मतदारांनी त्यांना पराभूत होण्यास कारणीभूत ठरवले आहे. तर चिकोडी मतदारसंघात काँग्रेसचे खासदार प्रकाश हुकेरी यांना भाजपच्या अण्णासाहेब जोले यांनी पराभूत केले आहे. अण्णासाहेब जोले यांनी 2014 गतवेळी निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली होती, तथापि त्यांना गणेश हुकेरी यांनी पराभूत केले होते. पराभव होऊन सुद्धा ज्वेले यांनी मतदारांपासून ते दुरावले नव्हते. सातत्याने काम आणि संपर्कात राहिल्याने अण्णासाहेब ज्वेले यांनी यावेळी आपला विजय प्राप्त केला आहे.